विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. विरोधक सरकारला कोंडीत पकडणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. शेतकरी कायदा आणि सुव्यवस्था आणि सरकारने दिलेल्या स्थगिती संदर्भात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना विरोधकांनी सरकारवर मोठ्या प्रमाणात आरोप केले. मुख्यमंत्री उत्तर देण्याची दाट शक्यता आहे. यंदा अतिवृष्टीमुळे राज्यातील वेगवेगळ्या भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या मुद्द्यांवर सुद्धा विरोधक आक्रमक होऊ शकतात.